याला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरले आणि कृषी अमृत गुजरातचा डोस दिलाय आणि सॉइल चार्जर पाट पाण्याने सोडलेला आहे. त्याला ट्रिप वगैरे काही नाही. गेल्या वर्षी पाच सहा एका झाडाला नुसते आंबे होते. किती? 5 ते 6 एका झाडाला. एका झाडाला. आता बघतोय आपण एका ह्याला एका मोहर जो असतोय ना त्याला 5 ते 6 लागले. 5-6 लागले. ह्याला आंबाच लागला नव्हता गेले. नाही. आता इकडे बघतोय आपण जिकडे बघेल तिकडे बदामी आंबा लागलेला आहे. बरोबर. दोनशे आंबे. 5 ते 6 आंबे एकीकडे आणि 200 आंबे एकीकडे. किती पट लाग वाढला सर आपला? भरपूर. 200 पटच झाले. मी सांगू शकते की फळ पिके असू दे किंवा भाजीपाला असू दे, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली की चांगलाच रिझल्ट मिळते. तरी सर्व शेतकऱ्यांनी वापरावे. नमस्ते. आपण या आंब्यासाठी पण प्रयोग केलाय? हो, प्रयोग केलाय. काय प्रयोग केला जरा सांगा. त्याला कृषी अमृत ग्रीन गुजरात मायक्रो चार्जर पण सोडले. बरं. आणि पाट पाण्यानं सॉइल चार्जर पण सोडलेला आहे. दिलेला आहे. तर एवढं भरगच आंबे लागले आहेत. ह्या बघतो आपण इकडे बघेल तिकडे आंबेच आंबे दिसतात. तर ह्या अगोदर असे आंबे लागत होते का? गेल्या वर्षी पाच सहा एका झाडाला नुसते आंबे होते. किती? 5 ते 6 एका झाडाला. एका झाडाला. आता बघतोय आपण एका ह्याला एका मोहर जो असतो ना त्याला 5 ते 6 लागले. 5-6 लागले. आता एका झाडाला किती आंबे असतील सर? 200 च्या आसपास. किती? 200 आंबे असतील. 200 आंबे. 200 आंबे. 5 ते 6 आंबे एकीकडे आणि 200 आंबे एकीकडे. किती पट लाग वाढला सर आपला? भरपूर. 200 पटच झाले. किंवा बर. एवढा लाग वाढण्याचं कारण काय सर? नाही, याला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि कृषी अमृत ग्रीन गुजरातचा डोस दिलाय आणि सॉइल चार्जर पाट पाण्याने सोडलेला आहे. ट्रिप वगैरे काही नाही. नाही. पाट पाण्याने आपण देतोय. पाट पाण्याने शिकवतोय. बर. आणि चांगली हे आली आणि आंबे बी हे चांगले लागले. साईज बी चांगली. साईज पण चांगली झाली. आता किती दिवस झाले सर याला? याला आता अजून किती अवकाश आहे? अजून एक 15-20 दिवसात हे होईल हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग. आपण इकडे आता दुसरी एक व्हरायटी आपली. दुसरी. ही कुठली व्हरायटी? ही केशर व्हरायटी. ही केशर व्हरायटी. केशर. आता बघतोय या झाडाच्या चारही बाजून बघतोय आपण एकसारखा आंबा लागलेला. साईज पण अगदी एवढे बंचेस मध्ये असून साईज एकसारखी. साईज मध्ये व्हेरिएशन कुठेही नाही. बरोबर. पुढे आता बघा आहे सगळीकडे एकसारखा आंबा लागलेला आहे. ही व्हरायटी कोणती सर? हे बदाम आहे. बदामी म्हणून आहे. बदामी. बरोबर. या झाडाला मागच्या वर्षी किती आंबा लागला होता? ह्याला आंबाच लागला नव्हता गेले. नाही. आता इकडे बघतोय आपण जिकडे बघेल तिकडे बदामी आंबा लागलेला आहे. बरोबर आहे. आणि एकसारखा आहे आणि साईज पण बघतोय. आता बघा हे भरगच माल चारी बाजून लागलेला आहे. बरोबर. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल सर? शेतकऱ्यांना मी सांगू शकते की फळ पिके असू दे किंवा भाजीपाला असू दे, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली की चांगलाच रिझल्ट मिळते. बर. तरी सर्व शेतकऱ्यांनी वापरावे अशी माझी विनंती. ठीक आहे. ठीक. ओके सर. थँक्यू.